रत्नागिरी रत्नागिरीचे ऐतिहासिक महत्व आणि जिल्ह्यातील अनेक भागांचा इतिहास हा रोचक, क्रांतिकारी व तेवढाच प्रेरणादायी आहे. ब्रिटिश कालखंडात येथे अनेक महत्त्वाच्या घटना व घडामोडी घडल्या आहेत. लोकमान्य टिळकांचा जन्म, थिबा राजाची कैद, सावरकरांचा बंदीवास, या इंग्रज काळात रत्नागिरी शहरात घडलेल्या घटना नोंद घेण्यासारख्या आहेत. साने गुरुजी, कवी केशवसूत यांच्यासारखी अनेक थोर व्यक्तिमत्वे या मातीत घडली आहेत. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. रत्नागिरीचा स्थानिक कोकणी माणूस खूप कष्टाळू आहे. निसर्गाने बहाल केलेल्या मोजक्याच साधन सामग्रीत तो त्याचा चरितार्थ आनंदाने चालवत असतो. रत्नागिरीतील कृषी व्यवसायाचा विचार करता या जिल्ह्यातील भात किंवा तांदूळ हे प्रमुख पीक असून आंबा, काजू, नारळ, सुपारी, फणस, कोकम, मसाल्याचे पदार्थ व इतरही वैशिष्ट्यपूर्ण कृषी उत्पादने रत्नागिरीत घेतली जातात. हरणे, रत्नागिरी, मिर्या, नाटे अशा अनेक मोठ्या बंदरांवर मासेमारीचा व्यवसाय प्रचंड प्रमाणात चालतो. बंदरांवर होणारा माशांचा लिलाव ही एक आवर्जून बघण्यासारखी गोष्ट आहे. कोकणात लागणाऱ्या जांभ्या दगडाची गरज भागविणारा व स्थानिकांना नियमित रोजगार मिळवून देणारा आणखी एक उद्योग म्हणजे चिराखान. कोकणात घर बांधणीसाठी पाखाडी म्हणजेच पायऱ्यांसाठी, मंदिर बांधणीसाठी, कच्च्या रस्त्यांसाठी लागणाऱ्या जांभ्या दगडाची गरज चिराखान भागवते. खवय्यांसाठी रत्नागिरी एक चुकवू नये असे ठिकाण आहे. चमचमीत कोकणी चवीचे मसाले, नारळ व स्थानिक भाज्या वापरून केलेले पदार्थ खवय्यांना अगदी तृप्त करतात. रत्नागिरीतील खाद्य संस्कृती समृद्ध असून पारंपरिक शाकाहारी व मांसाहारी पदार्थ त्यांच्या रुचकर चवीसाठी सर्वत्र प्रसिद्ध आहेत. परसातील झाडांवरून ताज्या ताज्या निवडून आणलेल्या मसाल्यांचे वाटण घातलेले पदार्थ आपल्यालाही ताजेतवाने बनवून जातात. सुवासिक व उत्तम चवींच्या पदार्थांमुळे कोकणी जेवण चवदार बनले नाही तरच नवल. रत्नागिरी जिल्हा हा साहस वेड्यांसाठी एक उत्तम ठिकाण आहे. सायकलिंग, बायकिंग, ट्रेकिंग, व्हॅली क्रॉसिंग, स्कुबा डायव्हिंग, जलक्रीडा असे अनेक साहसी क्रीडा प्रकार रत्नागिरीत विविध ठिकाणी अनुभवता येतात. आपल्या सवडीनुसार आपल्याला परवडणारे, आनंद देणारे आणि मुख्य म्हणजे आपली साहसाची आवड भागविणारे हे क्रीडा प्रकार सर्व वयोगटातील पर्यटकांना कायमच खुणावत असतात. याशिवाय या जिल्ह्यामध्ये भेट देण्यासाठी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत. चला तर पाहूयात. कातळ शिल्प. ग्रीक भाषेत पेट्रोग्लिफ या शब्दाचा अर्थ खडकावर कोरलेले कोरीव काम असा होतो. ही संज्ञा जरी लेण्यांमधील शिल्पकलेसाठी समर्पक असली तरी ती कोकणातील आदिमानवाने सुमारे 10,000 वर्षांपूर्वी कठीण कातळावर कोरलेल्या शिल्पकलेलाही तितकीच लागू होते. रत्नागिरीत अनेक ठिकाणी जांभ्यांच्या संपूर्ण उघड्या व विस्तीर्ण सड्यांवर कोरलेली ही कातळशिल्प किंवा खोदचित्रे
हे इथलं चुकवू नये असं एक खास वैशिष्ट्य आहे. पन्हाळे काजी लेणी. कोटजाई व धाकटी नद्यांच्या संगमावर दापोलीतील पन्हाळे काजी येथे 29 लेण्यांचा प्राचीन समूह शतकानुशतक आपले गतवैभव सांभाळत उभा आहे. दापोली तालुक्यात डोंगराळ भागांतून सुमारे 20 किलोमीटर प्रवास केल्यावर दापोली दाभोळ रस्त्यावर नानटे गावाजवळ पन्हाळे काजी या लेण्यांचा अप्रतिम आविष्कार पाहायला मिळतो. हा लेणी समूह खोदण्याची सुरुवात दुसऱ्या किंवा तिसऱ्या शतकात झाली असून ती पुढे अनेक शतक चालू असावी असे मानले जाते. खेड येथील लेणी. खेड तालुक्यातील बौद्धकालीन शिल्पांशी साम्य असलेले खेडची लेणी प्रसिद्ध असून ती खेड बस स्थानकापासून जवळच आहे. लेण्यांचे काम अर्धवट असून त्यामध्ये 2 स्तंभ, 1 अर्धस्तंभ आणि 1 चैत्य आहे. हेदेवीची बामनगड. हेदेवीच्या गणेश मंदिराजवळ 3 किलोमीटर अलीकडे समुद्र किनाऱ्याच्या काळ्या कातळातील भेगेमधून चाललेला समुद्राच्या लाटांचा हा खेळ बघण्यासारखा असतो. ऐन भरतीच्या वेळी गेल्यास उंच तुषार उडवत उसळणारा जलस्तंभ आपलं लक्ष वेधून घेतो. राजापूरची गंगा. राजापूरच्या उन्हाळे गावातूनच गंगा तीर्थाकडे जाण्याचा रस्ता आहे. गंगा तीर्थाच्या चिरेबंदी घाटावर गंगेची 14 कुंड असून गंगा प्रकट होताच ही कुंड भरून वाहू लागतात. मुख्य प्रवेशद्वारासमोरच काशी कुंड असून त्या शेजारील मोकळ्या जागेत वटवृक्षाखाली मूळ कुंड आहे. येथील पाण्याला गंधकाचा वास येतो व प्रत्येक कुंडातील पाण्याचे तापमान वेगवेगळे आहे. राजवाडी येथील गरम पाण्याचे झरे. मुंबई गोवा महामार्गावर कसबा संगमेश्वरापासून चिपळूणकडे जाताना सुमारे 4 किलोमीटर अंतरावर राजवाडी येथे गरम पाण्याचे झरे आहेत. येथे गरम पाण्याच्या झऱ्यावर खास आंघोळीसाठी बांधलेली काही कुंड असून त्यातील गरम पाण्यात स्नानाचा आनंद घेता येतो. तुरळ येथील गरम पाण्याची कुंड. राजवाडी येथील गरम पाण्याच्या कुंडापासूनच 1 ते 2 किलोमीटर अंतरावर तुरळ येथे गरम पाण्याची कुंड आहेत. खरं तर तुरळ आणि राजवाडी या 2 गावांदरम्यान जवळपास 14 ठिकाणी असे गरम पाण्याचे झरे आहेत. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. महाराष्ट्र हेरिटेज, प्रत्येक पान इतिहासाचे.